झुकते भरू न येते छाती, तू भाना समजून जला शिवबा छत्रपती, तू भाना समजून जला शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, आमचा शिवबा छत्रपती। माझ्या वादळाने यवनाना लोटले, दगाबाज या कोल्ह्यांना यमसदनी धाडले, भगव्या माझ्या वादळाने यवनाना लोटले, दगाबाज या कोल्ह्यांना यमसदनी धाडले, शिवबाच्या नावाची भल्या भल्यास वाटे भीती, शिवबाच्या नावाची भल्या भल्यास वाटे भीती, तुफाना समजून जला शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, आमचा शिवबा छत्रपती। माझ्या राजाची वाघनख बोलती, कीर्ती माझ्या राजाची वाघनख बोलती, तख्त सारी मुजरा माझ्या सह्याद्रीला घालती, कीर्ती माझ्या राजाची वाघनख बोलती, तख्त सारी मुजरा माझ्या सह्याद्रीला घालती, तळपल्या उजळल्या अंधाराच्या राती, तळपल्या उजळल्या अंधाराच्या राती, तुभाना समजून जला शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, आमचा शिवबा छत्रपती। ओ अदराने मान झुकते भरू न येते छाती, अदराने मान झुकते भरू न येते छाती, तू भाना समजून जला शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, आमचा शिवबा छत्रपती। ए नरसाळ्या, उठे, झोपला काय? उठना ए यंप्या, पाणी घे रे, मूर्तीला धुवायचंय। अरे देतोय की, लय घाई तुला। अरे बाबा, सगळ्यांना सारखीच भिजवणारी राजाची सर, आपल्या लायकीप्रमाणे घेतली आपण आपापल्यावर, कधी आपलं मन छोट, कधी ओंजळ छोटी, कधी फुटकी मेंदूची वाटी, अरे त्याचा पाऊसही गोठून गेलाय आपल्यासाठी। फक्त उरली पापण्यांमधली वलसर थरथर, सगळ्यांना सारखंच भिजवणारी राजाची सर, तुमचं काय शिवाजी, शिवाजी
नुसत जय जय बरबर न करू इथ चल नुसत जय जय एम्पे कुठे येड्याच्या नादी लागत बसतो र उरक की वो पटापटा आमदार येणार आहे 4 वाजता सगळं उरकून झालं पाहिजे रणजित दादाने सांगितलंय जय महाराष्ट्र आज या जयंती सोहळ्यात आपल्या बरोबर उपस्थित आहेत आपले आमदार श्री हर्षवर्धन जी देशमुख म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके भैया राजे मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपल्याला 2 शब्द सांगून त्यांचं मोलाचं मार्गदर्शन करावं आणि महाराजांचं गुणगान करावं भैया राजे या नमस्कार आपल्या गावचे जिल्हा परिषद सदस्य रणजित दादा आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आजचा दिवस महत्वाचा आहे इतिहासात हा दिवस घडला म्हणून इथं छाती ठोकपणे उभा राहून मी तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही सुद्धा बिनधास्तपणे माझं म्हणणं ऐकून घेताय असा हा आजचा दिवस हिंदूंचा देव आणि मराठ्यांची शान छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आपला राजा छत्रपती होता म्हणूनच अवघा मराठा छत्रपती झाला सुलतानी सत्तेच्या छाताडावर पाय देऊन आपला राजा छत्रपती झाला इथल्या हिरव्या वादळाला नमून भगवी दहशत निर्माण करणारा अवघा हिंदू छत्रपती झाला महाराज तुम्ही होतात म्हणूनच आज आम्ही आहोत आमचे शतकोटी प्रणाम तुमच्या चरणी जाऊत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद
तुझ्या विचारांच्या अज्ञानाची जळमट संकुचित जळमट आकुंचित जळमट असंख्य जळमट चिकटली आहेत आमच्या जगण्याला मिरतो आहुती अलंकारांसारखी दगिन्यांसारखी निष्पाप लय निर्लज्जपणे निर्लज्जपणे शिवाजी शिवाजी नुसते जय जय नुसते जय ए बस कर आता कपडे घाल आणि दाढी कर. हा हा दादा. विराट सेंचुरी मारतो वाटतं आज. सेंचुरी बसो नाही बसो, मॅच जिंकायला पाहिजे, ही पाकडी हरायला पाहिजे. आईला कोहली आउट नव्हता व्हायला पाहिजे. खरं बोलतोय का घाबरून बोलतोय? थांब 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 ए थांब नुसतं जय जय थांब दे दे हे गे पाहिजे ना खायला भूक लागली. आता खायला काय देऊ बाबा? काय खायला हे गे अजून काय काय हे काय बिस्किट बिस्किट नको काय देतो बाबा घे दे खा चिमणे देऊ तुला देऊ. कायचं आहे कायचं आहे कायचं आहे आ आ आ आ आ आ आ खातो खातो ना जा जा चल चल नुसतं जय जय हा नुसतं जय जय ए आमरे कधी आला? परवा. परवा काय परवा? 4 दिवस झाले येऊन, सांगितलं बी नाही. तात्याने सांगितलं त्यामुळे कळलं, नाही तर कळलं बी नसतं. काय झालं? लय नाराज दिसतोय. काय नाही, लफड बिफड केलंय का काय? जाऊ दे रे, भेटन दुसरी तिच्याहून चांगली. नाही रे बाबा. चल किल्ल्यावर जाऊन येऊ. नको रे. चल रे चल उठ चल. किरण्यानं कल्टी दिली वाटत. किरण्याच्या बापाने बोलवलंय त्याला. दिलंय ना? येईल ते नंतर. पाऊस झाला ना यंदा? अरे
अमर कधी आला? परवा आलोय. सगळं व्यवस्थित चाललंय ना? होय मजेत. काय धडकन जेवायला का? नाईंटी काय मज्जा करताय शेठ, जेवायला आलोय. नमस्कार डॉन शेठ. शेरा काय म्हणतो? दादांनी पाठवलंय उद्या मुद्राचं वाढदिवस आहे. हा या सगळे बंगल्यावर पार्टी ठेवली आहे. अमर येणार काय? होय शेठ. गाडी बंद पडती बघा. काय धडकन गाडी नीट झालंय राव तुझ. जाऊ दे आता.
ठावतो हिला. ए हाय का पेट्रोल, हाय का गाडी अचानकच बंद पडली, हाय का पेट्रोल डब्बा आहे का? बाप दिसलं का मांजर होते, आणि बाई दिसली की राक्षस होते. बाईला छेडतय, तिच्यावर बलात्कार करतय, आणि वासनेच्या गटारात डोळ्यांनी लोळतय, आणि कुठच काही जमलं नाही तर तिला पोटात हाणतय आणि म्हणते नुसतं जय 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 जय. आम्हाला आम्हाला करायचंय, आम्हाला तापायचंय, आम्हाला मरायचंय, आम्हाला मारायचंय. बाई 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 आम्हाला बाई दिसती, त्याला शिवाजी शिवाजी नुसतं जय जय नुसते जय जय नुसते जय जय. मर्द मराठ्याच पोर जणू तलवारीची धार, मर्द मराठ्याच पोर जणू तलवारीची धार. नाद करू नका आमच्या रागाचा, नाद करू नका आमच्या रागाचा. जिथं घुसतं या मराठ्याच पोर, जिथं घुसतं या मराठ्याच पोर, छाप पडतो या धान्या वागाचा. सर मी कॉलेजच्या लायब्ररी मधून बोलतोय. इथे लायब्ररी समोर बरीच मुलं डीजे लावून नाचतायत सर, आणि सर खूप त्रास होतोय त्याचा. मी त्यांना आवाज कमी करण्याची विनंती केली पण ते आम्हालाच धक्का बुक्की करतात. काळी मिटू अन्यायाची जाळी, मोल करू नका यांच्या त्यागाचा, मोल करू नका यांच्या त्यागाचा. जिथं घुसतं या मराठ्याच पोर, जिथं घुसतं या मराठ्याच पोर, छाप पडतो या धान्या वाघाचा. Come in. सर मी अमरसिंह मोरे, MBA फायनल इयर. बाहेर जो शिवजयंतीचा कार्यक्रम चालू आहे ना, तो मीच ऑर्गनाईज केलाय. स्टॉप दॅट नॉनसेन्स इमिजिएटली. सर पण दरवर्षी कॉलेजमध्ये उत्साहात साजरा होतो आपला शिवजयंतीचा कार्यक्रम. लायब्ररी समोर डीजे लावून धांगडधिंगा करून? अहो पण सर. जस्ट स्टॉप दॅट इमिजिएटली. आउट. जस्ट क्लोज दॅट राइट अवे. आज समर सरांनी आपला प्रोग्राम बंद पाडला. कुणाची मजल झाली आपल्या विरुद्ध कंप्लेंट करायची? आजवर एवढा अपमान कधीच झाला नव्हता आपला. कोण आहे तो हरामखोर शोधून काढा त्याला. अमर्या जरा शांत हो. मी शांत बसणार नाही. मला उद्याच्या उद्या कळायला पाहिजे कोण आहे तो. सर पुस्तक. शेखर बनकर तूच का? हो मीच. चल बाहेर काम आहे. अमर
हाच तो शेखर बनकर. या बलुद्यांना काय करणार आहेत महाराज? ती उठणारच अशी महाराज साल्यांना. अमर कम टू माय कॅबिन. ये महाराज, यांनी आता कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला मारहाण केली, त्याच्यामुळं महाराजांचा कार्यक्रम बंद पडला. हा अपमान आहे सर राजांचा, मला सहन नाही झाला. काय माहिती आहे तुला महाराजांबद्दल? आपल्या हृदयात आहेत महाराज. लहानपणी काही कळत नव्हतं ना, तेव्हा फक्त कोणी जय भवानी म्हटलं की आम्ही जय शिवाजी म्हणायचो. इतके रक्तात भिनलेत महाराज. रक्तात भिनलेत? हृदयात न डायरेक्ट रक्तात आलेत? जरा मेंदू डोकावले असते तर बरं झालं नसतं काय? निदान कळलं असतं. बरं कसं कळलं तुला महाराजांबद्दल? ओ मोठ्या मोठ्या वक्त्यांची भाषणं ऐकलेत मी. म्हणजे नेत्यांची, राज्यकर्त्यांची भाषणं ऐकून याला तुम्ही कळले आहात? म्हणजे स्वतःच वाचन नाही, स्वतःच संशोधन नाही, स्वतःचा विचार नाही. आणि म्हणून जिथे आपल्याला ज्ञान मिळत तिथं हाणामारी. मी तुला एक संधी देतो, ती संधी अशी आहे, महाराजांनी आयुष्यभर जे कार्य केलं त्याचा उद्देश काय या प्रश्नाचं उत्तर तू मला एका महिन्याभरात दे. पण एक महिन्यानंतर या प्रश्नाचं उत्तर जर तू मला दिलं नाहीस तर मी तुला पोलिसात देणार. थांब. तुला कळणार हे कसं? मी तुझी मदतही करतो. मी तुला वाच आणि लक्षात ठेव, जे छत्रपती शिवाजी महाराज तुला उमगतील तेच तुला वाचवू शकते पोलिसांपासून. वेळ दवडू नकोस. साला त्या समस्रांनी कामाला लावला यार. म्हणतो एका महिन्यात शिवाजी महाराजांच्या कार्याचं उद्दिष्ट काय ते सांग. या असल्या लोकांना शिवाजी महाराज कोण आहे ते माहिती नाही आहे ना, म्हणून लोचा झालाय सगळ्या देशाचा. आपण हे मागे चाललोय ना ते यांच्यासारख्या लोकांमुळेच. अरे अश्व्या, इथं काय करतो? घेतो का? मी इथं प्यायला आलो नाहीये, तुझी भंकस ऐकली म्हणून इथं आलोय. भंकस? मी भंकस करतोय? त्या समर सरला काय माहिती आहे का रे शिवाजी महाराज कोण होते ते? मी पण तेच म्हणतोय ना, अर्धवट माहितीवर बोलण्याला भंकसच म्हणतात ना. तुला माहिती का समर सर कोण आहे? कोण आहे? त्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर तू महाराजांचा फोटो तर पाहिलाच असशील. सरांनी शिवाजी महाराज, त्यांचं प्रशासन, त्यांचं युद्ध कौशल्य आणि महाराजांच्या विचारांवर आधुनिक काळातील महत्त्व यावर त्यांनी 13 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेला शिवाजी हे अस्मितेचं राजकारण बऱ्याच लोकांना खटकतं. त्यांचा प्रचंड विरोध आहे समर सरांना आणि बऱ्याच धमक्या पण येऊन गेल्यात त्यांना. पण त्यांच्या विचारावरून ते थोडं पण हटतील ते समर सर कसले. आणि तुला सकाळी जी पुस्तकं मिळालीत ना, एकदा जाऊन बघ त्यांचा ऑथर कोण आहे. जर तुला महाराजांचा मावळा म्हणून काम करायचं असेल ना तर एकदा ती पुस्तकं वाच. आणि जर महाराजांसारखं जगायचं असेल ना तर आधी महाराज वाच, शिवाजी वाच. शिवबा, शिवराय, शिवाजी, महाराज, छत्रपती, सगळं 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 समोर येईल तुझ्या. येतो. अश्व्या, ए अश्व्या,
कसा वास येतोय? छान आहे. छान आहे की नाही? हो. कसा वास आहे? छान आहे. काय चाललंय? अत्तर लावतोय. मला लाव हाताला. लाव. मस्त आहे रे. छान आहे ना? काय खाल्लं का नाही? अजून तरी नाही. खा बरं. का खात नाही? थांब मी बरवतो. खायचंय तुला? का खात नाही? खा बरं. हे घ्या. हे बघ, हे बघ. हे बघ काय? मी बरवतो पटकन. हा मग हा एक घास खाल्ला की मग कॅडबरी मोद्रा. चल पटकन घे. का खात नाही आहे? का खात नाही? आजारी आहे होती. दादा एक सांगू का? मुद्रा तर काल जे येड्या बोलत होता तसंच बोलली. या त्या कालच्या येड्याला घेऊन येऊ का? त्याला बघून खाईल असं वाटतं दादा. चा असं कुठे असतं काय? काय बोलतोय? बोलू द्या हो. खाल्लं तर खाल्लं. डॉक्टर काय म्हटल्यात माहिती आहे ना? रंगा भाऊजी आणा त्यांना. तिथे जायचं? तिथे नाही. ते खाऊन घ्या पटकन. हे बघा ऐका. चला. कोण आहे शाण बाळ? कोण आहे? पटकन. ए मुद्रा. ए लबाड लांड ग डोंग करते. लगीन करायचं स्वांग करते. कस डोंग करते? का बघा का का का. ए लबाड लांड ग डोंग करते. लगीन करायचं स्वांग करते. कस डोंग करते? लबाड लांड ग डोंग करते. लगीन करायचं स्वांग करते. अरे वा 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 वा. अरे कोण म्हणतोय शाहीर होता? नाटक करायचा, कविता करायचा. कोण म्हणतोय भाषण व्याख्यान करायचा? अरे अमर तुला माहितीये का, त्याच्याकडे एक पिशवी आहे. त्यात दोन चार वय आहेत. त्या वयावर काहीतरी खरडत असतंय सारखं. आणि मग तीच वही काढतंय, वाचतंय, मधूनच हसतंय, मधूनच बरळतंय. चालू असतोय प्रकार सारखा. कधी कधी येतंय, फिरतंय गावात. पण रणजित दादांमुळेच टिकल्या गावात ते. नाही तर आतापर्यंत गावातल्या लोकांनी येडा केला असता, नाही तर गावात ना हकलून बी दिला असता. मला भेटायचंय त्याला. तो बरळत असतो पण लय अर्थ आहे त्याच्या बरळण्याला. असन बघ दादाच्या बंगल्यापाशी, नाही तर महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन बघ. भेटन तिथं. तुमचं नाव काय? कुठून आलाय? तलवार चालवता येते का? नाही. शिवाजी 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 कनुस्तच जय जय. शिवाजी शिवाजी नुसतं जय जय. बर झालं मेला तो माझ्यातला कमकुवत माणूस. संकटातलं सौंदर्य बघण्याची नजरच नव्हती त्याच्याकडे. त्याहून या संकटातून बाहेर पडण्याची हिंमत नव्हतीच नव्हती. केवढं मोठं संकट आलं. काय झालं या माणसांना? काय झालंय? म्हणूनच म्हणतो बरं झालं मेला माझ्यातला तो कमकुवत माणूस. आता फक्त मीच आहे. आता फक्त मीच आहे. माझा मोकळा श्वास आहे. स्वच्छ नजर आहे. सोप सहज जगण. म्हणूनच म्हणतो बरं झालं माझ्यातला मेला तो कमकुवत माणूस.
आता उरली फक्त रिकामी होऊन जा. मुक्तीचा अर्थ वाणारे शिवाजी. आमर्या चल पटकन, आमर्या मॅटर झालाय चल पटकन. अरे चल की थांबलाय काय? अरे आमर्या चल चल चल. अरे पटकन शिवाजी, शिवाजी मॅटर झालाय पटकन. बस 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 मॅटर झालंय नुसतं. जय जय मॅटर झालंय नुसतं. जय जय शिवाजी, शिवाजी नुसतं. जय जय. गौतम, अरे काय झालं? काही नाही रे. हे बघ, हे आमच्या नशिबी असं लिहिलेलं असतं. आणि हे बघ, मला कोणाच्या वाकडं चिरायचं नाही. काय झालं? कोणी केलं? पाटलाचा रंगा, त्याचं पोरग विद्यार्थी ना दादाच. पाटलाच्या रंगानं. चला सगळ्यांनी गृहपाठाच्या वया बाहेर काढा. मला सांगा, मी तुम्हाला कुठला निबंध लिहायला सांगितला होता? छत्रपती शिवाजी महाराज. व्हेरी गुड. आता मला सांगा, कोणी कोणी गृहपाठ केलेला नाही? मी काय विचारतोय, कोणी निबंध लिहिला नाही आहे का रे? काय झालं? का गृहपाठ केला नाहीस? मी काय विचारतोय, तू गृहपाठ का केला नाहीस? चल हो बाहेर, तिथे वरांड्यात अंगठ्या धरून उभा राजा. चला, मला आता तुमचा निबंध कोण वाचून दाखवत आहे? काय रे सुरव्या? अरे काय झालं? अरे बाळा काय झालं? मास्टरांनी मारलं आणि बाहेर काढलं. अरे इकडे बाहेर आहे तू, पहिले बाहेर आहे तू. काय रे मास्तुरड्या, माजलास होय रे. आमच्या पोराला कशाला मारलं तू? अरे रंगा, मी गृहपाठ म्हणून मुलांना शिवाजी महाराजांवर निबंध लिहायला सांगितला होता आणि तो त्यांनी लिहिला नाही म्हणून मी. म्हणून काय मारणार तू? पाटील आहे मी पाटील. समद्या पोरासमोर आमच्या पोराची इज्जत वेशीवर टांगून तू आता आम्हाला शिकवायला निघाला की शिवाजी कसा लिहायचा ते. मास्तर, तुम्हाला शाळेत मुलांना शिकवायला ठेवलंय, मारलं नाही. पुन्हा पोरांच्या अंगारात लावलं ना, पोरांना हात लावायचा नाही. एवढे दिवस गावाच्या बाहेर होतं, गावात आणलं मानानं मास्तर म्हणून. मा झालं? अहो दादा, कुठला विषय कुठे नेत आहे? ए तोंड बांध ठेव, जास्त बोलायचं नाही दादा समोर. समजलं ना तुला? चल रे. याच्या पुढं जर आमच्या पोराला हात लावला, तंगडी तोडून हातात ठेवीन, लक्षात ठेव. ए चल रे. आता शाळेत पण यांची दादागिरी सुरू झाली. काय बोलला रे, काय बोलला रे तू? खरं तेच बोललोय. तुझ्या तर आपण पोलिसात गुन्हा दाखल करू. नको रे, उगाच गोष्टीची घडायच्या. काही नाही होणार, तू घाबरू नकोस. येतो दादा, मी पण येतो. काही नको, तू इथंच थांब आणि हो दादाची काळजी घे. येतो मी. साहेब, कंप्लेंट नोंदवायची होती रणजित पाटील आणि रंगा पाटील यांच्या विरुद्ध मारहाणीची आणि ॲट्रॉसिटीची पण. अहो अमर भैया. तात्या साहेब, बोला. अमर काय करताय तुम्ही हे? अरे रणजित हा भैया साहेबांचा जवळचा खास माणूस, आपला सुद्धा खूप जवळचा आहे, आणि तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करायला निघालात. ते काय नाही, आत्ताच्या आत्ता घरी निघून ये. तात्या साहेब, रणजित वर गुन्हा दाखल होणारच आणि कारवाई सुद्धा होणार.
कोणताही जीव इतका स्वस्त नाही याची जाणीव त्याला झाली पाहिजे. आणि तुम्ही इथली काळजी बिलकुल करू नका, मी सांभाळतो. साहेब, गुन्हा दाखल करा. कशाला काय बोलतोय त्याचा जरा विचार करा. गुन्हा नोंदवा, जबाबदारी घेतलीये ना. डेअरिंग वाढली तुझी, जातीचं म्हणून गोंजारलं तर माझ्याच कानात मुततोस. दादा तू चूक केलीस, गौतमला मारायला नाही पाहिजे होतं. आता तू सांगणार मला मी काय चूक केलं आणि काय बरोबर. हा येऊन भेट बंगल्यावर, बोलतो तुझ्याशी. 100 वेळा सांगितलं, अरे तू कोणाच्या नादी लागतो कळतय का तुला? दादाच्या. ते सांगतात त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेट. दादा जाऊ दे, एक वेळेस माफ कर, तुमच्या लहान भावासारखा येतो. ऐकलंस ना, काय कमी पडत असेल तर सांगा आणखीन. नाही नाही, तुमच्यासारखी लोक असल्यावर काय कमी नाही. मॅडम, डॉक्टर समर सरांची पुस्तकं मिळतील का? शेल नंबर 2 मध्ये आहेत. बर, साडेतीनशेपेक्षा जास्त वर्ष झाली. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली शिवनेरीत झाला. 1680 साली त्यांचा मृत्यू झाला. 18306 दिवसांचं त्यांचं आयुष्य. आपण काय शिकलो, काय बोध घेतला? याचं कारण आहे, आपल्याकडे आजही सर्व समावेशक सर्व मान्य शिवचरित्र उपलब्ध नाही. शिवाजी महाराजांसारखा नेता हा फक्त महाराष्ट्राचा नेता नाही किंवा भारतात सापडणार नाही असं नाही, इतिहासात सापडणार नाही. त्यांचं युद्धशास्त्र हे तर अद्भुत होतच, पण त्यांचं चारित्र ते शिवाजी महाराजांना महान बनवत. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. यशोवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा.
चला, लायब्ररी बंद करायची वेळ झाली. काय घेणार त्यांना नाही त्याची सांगतो मी त्यांना कट करतो. इकडे आवाज कमी कर. मान ना काय ठरवलंय या वेळेस माघार घेतली तर पुन्हा समाजातल्या दुसऱ्या कुणाला तरी मारणार. त्यांचा मास मोडायलाच पाहिजे. अष्ट्रासिटी पडली मग जाग्या येतील. हा अण्णा आम्ही माघार घ्यास कुठं म्हणतोय. वाद नको. आमदार साहेबांनी मिटवायला सांगितलंय. काय कळतंय ना. आणि गाडी काढतं तर मी बोलतो ना रणजित दादांची. मी आहे ना. आपल्याला गावात राहायचंय, सुखानं नांदायचंय. काय कळतंय ना. अहो घ्या ना, अजून लागले तर अजून देतो. आणि राहिला प्रश्न समाजाचा, आम्ही कमी आलोय का. हातपाय तुडू नये एकेकाचे, कुणी हात नाही लावणार. मला दिसतंय अण्णा माजलेच सगळे, पण आता ही वेळ नाही माझ मोडायची. काय. अरे पण अमर गौतम पोरांना काय सांगू. अहो पोरं काय तुमच्या शब्द बाहेर आहेत का अण्णा. तुम्ही समजावा त्यांना, नाही तर जीवनीशी जायचं एखादं. कसं आहे अण्णा, तो आमरा आहे ना, त्यांच्या जातीचं आहे. उद्या जाती पाहिजे माती घालली म्हणजे. गौतम लाटकायचा फुकट. काय कळत आहे ना. कशी वाटते ए सीची हवा. अरे हा काय समजा अण्णा, विचार करा नाही तर अवघड होईल पोरांचं. हा भाऊ माझी जात कुठली तुझी जात कुठली. माझी जात कुठली तुझी जात कुठली. आणि माणूस माणसाची जात कुठली. जाती जाती करत बसाल आणि एक दिवस ही सगळी माती गमावून बसाल. कपड्यावर कपडे घालते अनातून नागडच असते. आणि तरी बी शिवाजी जय जय, शिवाजी जय जय. हित प्रत्येकाची किंमत अशी ठरलेली. सगळ्यात चालतोय माल हित असली आणि नकली. जगू इथं सुखा समाधानानं योजना होती सरळ म्हणूनच फसली. शिवाजी 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 नुसते जय जय नुसते जय जय. कशाला उगच कान करायचे. मजा येते कान करायला. चल. अरे काय होणार नाही ना. चल रे. अरे पण कशाला. काय पतंग घ्या. काय चाललंय. अरे काय म्हणतो चाललंय धंदा. तयार आहे मित्र. लई दिवस झाले रे कार्यक्रम नाही केला. करायचा का आज रात्री कार्यक्रम. हा चालते की आज रात्री खालच्या आळीला डीपीजे. चालते चालते. नाही बा मी नाही. न्या तुमचा डॉन चेटला. 11:30 दुकान बंद. मग जाऊ रात्री खाली. चालतंय की. राहू दे याला डॉन चेटला फोन लावतो. थांबा. चल की ले का. हॅलो मजा डॉन सेट. चल की बर ऐका की. म्हणारच नाही. अरे जाऊ कार्यक्रम बघायला. अरे लई मजा. जा तुमचं तुम्ही. हा कांड होत कसलं. हा या या. काय दिसतंय का. पेपर लावलाय पाण्यानं. काहीच दिसत ना. दिसतंय का. नाही ना आईला पेपर लावलाय. अरे मग फाडकी आवाज होईन की. जायचं उतर उतर उतर.
आज दुसरं असं नाही. तो खोलो स्वामी जवानी देखो स्वामी. धडक्या निसर्ग कोपलाय. गावानं देवाचं केलं पाहिजे, महादेवाला कोंडला पाहिजे. अरे त्याच्यासाठी आधी पाण्याची बचत केली पाहिजे भावा. ते काय म्हणतात, झाड लावा, पाणी जिरवा, तसलं काहीतरी. केवढं मोठ संकट, काय झालं या माणसांना, काय झालंय. म्हणूनच म्हणतो बरं झालं मेला माझ्यातला तो कमकुवतपण. जे छत्रपती शिवाजी महाराज तुला उमट तेच तुला वाचवू शकते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधार, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी. आपण रास्ता रोको करूया का गावचं पीक कर्ज माफ होण्यासाठी? गावाला त्वरित मदत मिळणं गरजेचं आहे. बाकी लांब पल्ल्याच्या गोष्टी करू नंतर. पण लोक तर आली पाहिजे ना, नुसतं शांत बसून काय होणार रे यार. करू ना मग पोस्टर फ्लेक्स पाट्या तयार करू. हा चौकात लोक एकत्र आणू आणि घेऊन जाऊ सगळी माणसं रस्त्यावर. काय चालतंय? आणि हा चौकात एक स्टेज उभा करू, म्हणजे लोकांना सूचना आणि आंदोलनाची माहिती देता येईल. चालतंय चालतंय. हा हा चल पतंगा चल वापुड. आपण या ठिकाणी सर्वजण आपल्या गावचे पीक कर्ज माफ करण्यासाठी जमलेले आहात. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आजच्या या विराट मोर्चाचे नेतृत्व तुमचे आमचे लाडके तरुणांचे प्रेरणास्थान माननीय अमर बोरे पाटील करीत आहेत. तरी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओ साहेब थांबा आता या. आयला धडकन लय घाण पोपट झाला राव. माझा बाप पण म्हणलेला येतो म्हणून. मग काय झालं? ऐन टायमिंगला त्याने बिटांग आणली. ए अमर काय करायचं आता? सिट डाऊन. अभ्यास झालाय तर आजचा टॉपिक आहे लीडरशिप. व्हॉट इज द मीनिंग ऑफ लीडरशिप? येस सर. लीडरशिप मीन्स इट्स ॲबिलिटी टू लीड अँड डिरेक्ट पीपल ऑर ऑर्गनायझेशन. करेक्ट. एबिलिटी टू सिट्स, एबिलिटी टू गाईड अँड डायरेक्ट ऑर्गनायझेशन्स and people. So now can you tell me any good leaders you know? Tumhala vattat ase good leaders nav sangu shakta? Sir Mahatma Gandhi. Mahatma Gandhi of course. Narayan Murthy. Nice. Narendra Modi. Of course. शिवाजी महाराज. बस तुम्ही सगळ्यांनी जी उदाहरणं दिली ती अगदीच योग्य आहेत. फक्त आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपल्या मनात हृदयात अगदी रक्तात जे एकच उदाहरण आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे आपण आपला जो आजचा टॉपिक आहे लीडरशिप, बट व्हॉट आर द क्वालिटीज टू बिकम अ ग्रेट लीडर, व्हॉट वर द क्वालिटीज
which made Shivaji Maharaj a great leader. So let's focus on that. Okay? हा नीट झालाय तुमचा अभ्यास? ओके. तुझ्या घरी जनावर किती आहेत? दोन चार. तुझ्या? दोन चार असतील का रे? एक काम करा, घेऊन या सगळी चौकात धडकन. हा विवाला फोन कर, त्याला म्हणावा जनावर घेऊन ये स्टँडवर. अरे पण आमर, घेऊन ये म्हटलं ना. आमच्या मागण्या, आमच्या मागण्या पूर्ण करा. चारा छावणी झालीच पाहिजे. आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. एकच ध्यास आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. कोण म्हणत देणार नाही? कोण म्हणत देणार नाही? चारा छावणी झाली पाहिजे. चारा छावणी झाली पाहिजे. एकच ध्यास, एकच ध्यास. कोण म्हणत देणार नाही? कोण म्हणत देणार नाही? थांबा, का रस्ता अडवलाय? माणूस महत्वाचा आहे, तो जगलाच पाहिजे. पण आपल्याला जनावरं सुद्धा जगवली पाहिजेत. त्यासाठी सरकारकडून चारा छावणी सुरू केली पाहिजे. तसं आम्हाला लिखित द्या, नाहीतर अरेस्ट करा. तुमची गावकऱ्यांची सगळी भूमिका समजली. लवकरच बैठक घेऊन टँकरच्या जास्तीत जास्त फेऱ्या आणि चारा छावणी मंजूर करायचा प्रयत्न प्रस्ताव सादर करू. पीक कर्ज, खाद्य मोफत पास देऊ, याचा लवकरच वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल. धन्यवाद, धन्यवाद. आता हे रस्ता मोकळा करा. होय. अरे चला चला, रस्ता मोकळा करा. आमदाराच्या निधीतनं चारा छावणी उभी राहिली. हा, या जनावरांचा एक वेळचा चाराचा खर्च मी उचलतो. वा. आणि जे काही जनावरांना पाणी बिणी लागतं त्याचा पुरवठा जो काही लागेल तुम्ही बघा खर्च. बघतो की मी. तुम्ही एवढं करताय म्हणल्याच्या नंतर काय हो? चांगलं. आणि आता सुरुवात आहे, छोटी चारा छावणी आहे, याच्यापेक्षा मोठी आपण. तुमच्या हाताला यश येणारच हो, भरपूर जनावर येतील इथं. करू की जागा कोणाची? ही जागा अर्धी मालकी हक्काची आहे आणि अर्धी आपली गायरानाचीच आहे. माहिती काढा कोणाची. काढूया, चला या. आईला आमरे आपणच राब राब राबलो आणि सगळं क्रेडिट रणजित दादा आणि आमदार साहेबांनीच नेलं की रे. जाऊ दे, गावाचं भलं होतंय ना, मग बास झालं. तहान भागते ना गावाची, ते महत्वाचं. मग पाणी आपल्या ओंजळीने मिळो, नाहीतर दुसऱ्यांच्या ओंजळीनं. मिस्टर अमर, तुम्हाला सरांनी आत बोलवलं. हो चल.
नमस्कार सर. बसा. सर, तुमच्या सामाजिक संस्थेविषयी आणि फाउंडेशनविषयी माहिती समजली होती. आमच्या गावातील जलसंधारणाची कामं तुमच्या फाउंडेशनमार्फत व्हावी म्हणून आम्ही इथं आलो होतो. ही आमच्या कागदपत्रांची फाईल. तुमच्या फाउंडेशनची श्रमदानातून बंधारे बांधण्याची योजना आम्हाला मान्य आहे. त्यासाठी निश्चितच आमचं योगदान असेल. ठीक आहे, आमची माणसं साईट व्हिजिट करतील, तुमची डॉक्युमेंट्स पण व्हेरीफाय करू. बर. आणि सगळं काही पॉझिटिव्ह असलं तर पुढं प्रोसेस करू. ठीक आहे. थँक्यू सो मच सर. यू वेलकम. सर, शिवाजी महाराज आणि सर्वसामान्य प्रजा यांचा संबंध कसा होता? शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. म्हणजे शिवाजी महाराजांमुळे राजा आणि प्रजा असा खऱ्या अर्थाने संवाद सुरू झाला. कारण का, राजा त्यांना भेटत होते, राजा त्यांना दिसत होते, त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलू शकत होते. आता वतनदार देशपांडे, देशमुख, पाटील यांनी थोडंसं गुलामासारखं वागवलं. हो. तर राजांनी खुलासा केला, सांगितलं की तुम्ही मालक नाही, तुम्ही मालक नाही, तुम्ही नोकर आहात. म्हणजे एका पद्धतीने राजांमुळे जनतेत एक हिंमत आली की अन्यायाविरुद्ध दाद मागता येईल. असं एक मला असं वाटतं राजांनी एक कुटुंब निर्माण केलं असं म्हणायला काही हरकत नाही. गावकऱ्यांनो, आपल्या गावातील पाण्याची समस्या आपण दरवर्षी अनुभवतोय. एकतर आपल्याकडे पाऊस कमी पडतोय, त्यात पाणी साठवण्याचे आणि पाणी जिरवण्याचे उपाय कमी असल्यामुळे जानेवारी महिना अखेर आपल्याला टँकरनं पाणी पुरवावं लागतंय. पिकांची झालेली दुर्दशा, त्यामुळे घटलेले उत्पादन आपण दरवर्षी अनुभवतोय. पण यावर्षी परिस्थिती अजून भयानक आहे. तुमच्या ग्रुपनं जर ग्रीन सिग्नल दिला तर 50-60 लाखाची कामं होतील गावात. होय की, सगळं जुळून आलं तर बंधारे पण खोल होतील आणि पाणी पण साठन. शेततळ्यासाठी शासनाचं अनुदान आहे, राईट? त्याचा जर गावाने फायदा घेतला तर मग पाणीच पाणी नक्कीच. इकडे आण. हा आहे मॅप. ह्या मॅपनुसार प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी, सर्व कागदपत्र मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. ओके. पण या जमिनीसाठी गावकऱ्यांची संमती आहे, राईट? हो. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करून आम्हाला जास्तीत जास्त कामं गावात करायची आहेत. गुड, प्रोजेक्ट आवडलं मला. बर, इथून पुढची कामं लवकरात लवकर व्हावीत अशी आमची अपेक्षा आहे. श्युअर, विल डू आवर बेस्ट. या. शिवसाम्राज्य पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य रणजितदादा पाटील यांना अटक झाली होती व जामिनावर सुटकाही झाली होती. या ठिकाणी रणजितदादा पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत, थेट त्यांच्याशीच संवाद साधूयात. नमस्ते.
रणजित दादा, बोला. आपल्याकडून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलविण्यात आला, वेगवेगळ्या रिॲक्शन्स येत आहेत, त्याबद्दल आपलं काय मत आहे? माझं कसलं मत, हे माझं वय सगळं एकट्याचं मत नाही आहे. इतिहासात तसं सांगतो, इतिहासात तसं लिहिलेलं आहे की म्हणजे जे झालंय ते तसंच आहे ना, म्हणजे आपण करतो. तर इतिहासात तसं लिहिलेलंच आहे की जेव्हा शिवाजी महाराज पुण्यात आले, म्हणजे जेव्हा सोन्याचा नांगर चालवला पुण्यात, तेव्हा दादोजी कोंडदेव तिकडे नव्हते. सो म्हणजे तसं मला वाटतं की मी जे काय केलंय ते योग्यच केलंय ना. पण या बाबतीत आपल्याकडे ठोस पुरावा काय? आता इतिहासात लिहिलंय म्हटल्यावर पुराव्याची काय गरज आहे? आणि ही काय कुठली काय आत्ताची अशी कुठली घटना आहे काय? इतिहासकालीन घटना आहे. आणि आपण या सगळे या महाराष्ट्राचे नागरिक आहोत, इतिहासाचे आपण सगळे भाग आहोत, तर याला पुराव्याचा आणखीन काही दुसरा कुठला पुरावा देण्याची काही गरज नाही आहे. त्यामुळे आपण बोलू नंतर यावर निवांत. मी येतो, मला मीटिंगला जायचं आहे. धन्यवाद धन्यवाद, येतो. रणजित दादा आपली भूमिका योग्य रीतीने मांडू शकले नाहीत, त्यामुळे ते चर्चा अर्धवट सोडून निघून गेलेत. पुन्हा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. तू चूक केलीस. तू आता आम्हाला शिकवायला निघाला की शिवाजी कसा लिहायचा ते? जय जय. कधी आपलं मन छोट, कधी उंज छोटी, कधी फुटकी मेंदूची वाटी, अरे त्याचा पाऊस गोठून गेलाय आपल्यासाठी. फक्त उरली पापण्यांमधली वलसर थरथर. मुद्रा, ही मुद्रा, तू बघ किती छान नाच करते. अरे वा, ते बघ ते बघ, तुला येतो का असं डान्स करता? अरे वा, ते बघ किती छान. गाडी आली, गाडी आली. अरे कोण आलं बरं? शरा, हा दादा. गुरांना पाणी घातलं होतं का रे? होय दादा. आणि पिकांना औषध मारून घ्या जरा. वय हान मला सांगितलं होतं, केलं असेल त्यांनी. काय अवस्था करून ठेवली गाडीची, का फक्त रेमट व्हायची? हा जरा काळजी घ्या तिची. होय दादा. जाधून आण तिला. होय, निघायचं आपल्याला. जा त्याच्या बरोबर लवकर रे. काय चाललंय? काही नाही, सहज बोलत बसलोय. आलो मी फ्रेश होऊन. विचारा ना त्यांना पुन्हा एकदा भाग घेऊ का कॉम्पिटिशन मध्ये. विचारलं होतं मागच्या वर्षी दादाला, नाही सांगितलंय. आणि सांगितलंय पुन्हा विचारायचं नाही. ए पतंग्या, मर्द लाईट लावू की केवढा अंदर पडलाय. ओ डॉन शेट, काळा गॉगल काढा की डोळ्यावरचा. अरे तुझा आईला गॉगलचा अंदर होतो होय, लक्षातच नाही आलं. देट आली बाबा. तुम्हाला मी किती शोधलं तुम्हाला माहितीये? त्या मास्तुर्ड्याने मला किती मारलं. च्यायचं त्या मास्तुर्ड्याच्या. उद्यापासून रोज त्याच्या घरावर दगड फेकायचे. आता जाऊन त्याचं तंगडच मोडतोय बघ मी. ओ डॉन शेट, अहो त्याला विचार तर आधी काय झालं ते. काय झालं? काय नाही, शाळेत मला मास्तरांनी विचारलं की तुझ्या घरात सर्वात लहान कोण. मग तू काय म्हणला? मी बोललो माझे बाबा. तुझ्या आईचा तुझा बाबा कसा काय लहान? कारण तुम्ही अजूनही आईच्या कुशीत झोपताना. काय डॉन शेट, पोरग कोणाच आहे? तेच बरोबर आहे, आयडिया केली. आणि
रणजित दादांची भूमिका योग्य होती पण डिफेंड नाही करता आली. मला आता समर सरांची आठवण होते. ह्यासाठीच त्यांचा आग्रह होता, शिवाजी महाराज समजून घ्या, अभ्यास करा आणि मग काय ते ठरवा. राज्याभिषेकाचा कार्यक्रम घेतोय ना आपण गावात? हो घेऊया की, आणि वक्तृत्व स्पर्धा पण घेऊ. ती मागच्या कार्यक्रमागत नको बघ करू अमर दादा, काहीतरी अजून कार्यक्रम ठेव. लोक काही इथं फक्त भाषण ऐकायलाच येत नाही. बघ नवीन काही ठेवता येतं का ते बघ. गर्दीच करायची म्हणल्यावर लावणीच ठेवू की. तू का डोक्यावर पडला आहे का रे? राज्याभिषेकाला लावणी अशानं लोक तोंडा शेण घालत आहे आपल्या बायका नाचल्यावर. चालतंय की लावणीच ठेवू. बघा बाबा या लावणी पहिले लोकांचा मार खायला लावू नका म्हणजे झालं. आपण सर्वांनी मिळून काय केले, महाराजांना मोठे का छोटे केले? अनेकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी महाराजांचा वापर केला. महाराज भारतभर पसरले होते, त्यांना महाराष्ट्रातच कोंडले, त्यातही हिंदूंचे केले, त्यातही समाधान नाही मिळाले म्हणून मराठ्यांचे केले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे होय हे खरे आहे. अरे पण मराठा म्हणजे कोण? स्वराज्यासाठी लढणारा, जिरणारा, जीव देणारा तो प्रत्येक मावळा, जो कुठल्या ना जातीचा ना कुठल्या धर्माचा. यात मराठा होते, मुस्लिम होते, ब्राह्मण होते, सर्वच बहुजन होते. भगव्या झेंड्याखाली लढेल तो मराठाच, भगव्या झेंड्याखाली उभा राहील तोही मराठाच, अस्सल मराठाच. राष्ट्रगीत म्हणताना पंजाब सिंध गुजरात मराठा, यात मराठा म्हणजेच महाराष्ट्र. मग आपण कधी एवढे नालायक झालो की आपण महाराजांचे वाटे करायला निघालो? अरे या महाराष्ट्रात राहणारा कोणीही असो, कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा, त्याचा बाप एकच, तो म्हणजे शिवाजी. वा 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 किती भारी बोलला तू. कोणी तुला भाषण लिहून दिलं आणि कोणी तुझी एवढी तयारी केली रे? कांबळे सरांनी. हा आता आपल्या समोर येते आसिफा. गुलामी की जंजीरों को तोड़ देने वाले, मुगलों और दक्खन के राजाओं के नाक में दम करके रखने वाले, भारत में साम्राज्य की भावना को जन्म देने वाले, एक ऐसे वीर जिनका नाम लेते ही रोम रोम में शक्ति का एहसास होता है, जिनका नाम इतिहास के पन्नों में सुनहरे अक्षरों से लिखा गया है, वह है छत्रपति शिवाजी महाराज. ऐसे महान राजा को मेरा शतशः नमन. जय भवानी, जय शिवाजी. अरे वाह तुला कोणी लिहून दिलं भाषण? हमारे अब्बा ने. आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते रणजित दादा इथे आलेले आहे. तात्या साहेबांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी रणजित दादाचा सत्कार करावा. एक शंका होती, शिवाजी महाराजांची मुसलमानांविषयी काय भूमिका होती? गैरसमज. मुळात शिवाजी महाराज मुसलमानांविरुद्ध होते हाच गैरसमज. शिवाजी महाराजांनी बळजबरीने मुस्लिमांचं हिंदूकरण केलं का? मशिदी पाडल्या असं कुठे नमूद केलंय का? मुळीच नाही. उलट मशिदीसाठी दान नामं दिली. क्यों? मुस्लिम जे साधू संत होते याकूब बाबांबद्दल त्यांना आदर होता, कुतुबशहाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. रायगडावर त्यांच्या राजवाड्यासमोर त्यांनी
मशीद बनवली होती आपल्या मुस्लिम सैनिकांसाठी. याचा अर्थ काय? की शिवाजी महाराजांची मुस्लिम धर्माविषयी सहिष्णुताच आहे, नाही का? स्वराज्य निर्मितीत मुस्लिमांचं योगदान होतं. मग मुसलमानांचे योगदान सिद्ध करणारे पुरावे काय आहेत? पुरावे बरं मला सांग. आरमार प्रमुख कोण होता? दर्या सारंग दौलत खान. तोपखाना प्रमुख इब्राहिम खान. घोडदळ प्रमुख सिद्धीलाल. तिरंदाजी प्रमुख काझी हैदर. आणि पहिला सरसेनापती नूर खान बेग. अफजल खानाला जेव्हा भेटायला गेले तेव्हा अंगरक्षक कोण होता? मुस्लिम. अफजल खानाला जेव्हा फाडलं गेलं ती वाघनखं जी होती ती कोणी दिली? रुस्तमे जमाल. बिजापूरून 700 पठाण आले होते. नावं काढायला गेलो तर 1000 मिळतील. मग मला तू सांग, स्वराज्यामध्ये मुस्लिमांचा वाटा आपल्याला नाकारता येईल का? मग तरीही महाराजांवरून हिंदू मुस्लिम दंगली का होत आहेत? हा हा अगदी बरोबर प्रश्न विचारलास. हा वर्तमान संघर्ष आहे. आणि मग त्याला इतिहासाची जोड दिली झाली की पक्क झालं. मग महाराजांच्या नावाने खपवायचं म्हणजे लोकमान्यता होईल. अजिबात महाराज अजिबात मुस्लिम विरोधक नव्हते. हा ते हिंदू हिंदू होते. हिंदू धर्माचा मान होता, अभिमान होता. हिंदू धर्माबद्दल श्रद्धा होती. पण म्हणून ते मुस्लिम धर्माचा द्वेष करत होते असं नव्हतं. आता हिंदू धर्मांना ते मान्य नाहीये, पण जे मुस्लिम धर्मांध आहे त्यांनी निदान याच्याकडे लक्ष द्यावं की त्यांनी हिंदू धर्मांध काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी स्वतः शिवाजी महाराज काय होते हे जर जाणून घेतलं तर मला असं वाटतंय की त्यांना हा प्रश्नच पडणार नाही की फक्त औरंगजेब माझा होता, आदिलशहा माझा होता. सिद्धीलालही मुसलमानच होता ना, आणि तो महाराजांबरोबर होता ना. मग हे मुस्लिम धर्मांना ना मला असं वाटतंय त्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकायला हवा. इतिहास एक हत्यार आहे. हत्याराचा वापर करून आपल्याला समाज घडवायचा आहे का समाज बिघडवायचा आहे हे आपल्यालाच ठरवायला हवं. हिंदू मुस्लिमात जर खरंच ऐक्य हवं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हेच एक उत्तम पर्याय ठरतील. तू प्रश्न विचारलास, सुरुवात झाली आहे. वाच. थँक्यू सर.
महाराज माहित आहेत. आम्हाला सांगितलं नाही कधी कोणी. माहित असते आम्हाला महाराज, तर इज्जत गेली असते ना टीव्हीवर. तुमचं नाव महाराष्ट्रभर झालंय दादा. महाराज कळले पाहिजेत शिरा, महाराज कळले पाहिजेत. तुला माहित आहे महाराज. मला काय तुम्ही सांगताल तेच. राजा, तुझा स्पर्श नुकताच झालाय श्वासासारखा. माझं नशीबच फुटकमी झालोय दगडासारखा. पाण्याच्या दर्पणात तुझा चेहरा चंद्रासारखा. संदर्भ चुकलेला मी पुनवेला झालोय पारखा. राजा राजा तुझ्यासाठी किती लिवली होती कडवी, पण शब्द अडकलाय वटातच मौनासारखा. माझ्याच रचलेल्या दुनियाकडे बघतोय मी आता अज्ञातासारखा. भग्नावस्था सगळीकडे बघून भरकटतोय एकटा एकटा वाऱ्यासारखा. राजा तुझं सौंदर्य आम्हाला लाभूने आमचं अस्तित्व मुक मुक. आम्ही गोंजारतो अंधारालाच म्हणून आमच्या ललाटाला पापाची मळवट. राजा तुझ्या प्रकाशाचे धडे आम्हाला खूप आवडतात, पण आमच्या आमच्या मनात अंधाराचे कवड शेच पदोपदी सापडतात. अगदी क्षणिक ठरत तुझं अस्तित्व तुझं पूर्णत्व. राजा आमची संचिते आता झाली रिते रिते. अस्वस्थ व्याकुळ झाली जगण्याची गीते. अस्वस्थ व्याकुळ झाली जगण्याची गीते. राजा तुझा जय गो सदैव आमच्या मुखी, पण आमची कृती मात्र मुखी मुखी. शिवाजी शिवाजी नुसते जय जय, नुसते जय जय शिवाजी शिवाजी नुसते जय जय. तुझे काय होते, तुझे काय आहे, तुझ्या स्वच्छ जगण्याची केवळ तो वाट पाहे. तुझा तू निरंतर कधी तुझ्यातच बहुत अंतर.
तुझ्यातल्या हरेक कणात तयाच्या आसमंताची साद आहे, तुझ्या स्वच्छ जगण्याची केवळ तो वाटप आहे. तुझे हसणे सुख आणि तुझे अश्रू दुःख, तुझे हसणे सुख आणि तुझे अश्रू दुःख, तुझ्यातल्या निर्विकारतेतच जेव्हा मुक्ती तयाची आहे, तुझ्या स्वच्छ जगण्याची केवळ तो वाटप आहे. तुझे पुण्य उंजळ, तुझे पाप सागर, तुझ्या फक्त उंजळीतही श्वास तयाचाच आहे, तुझ्या स्वच्छ जगण्याची केवळ तो वाटप आहे. तुझे नगण्यच अस्तित्व अनंताच्या उरात, तुझा अस्पष्ट सा स्वर आर्ततेच्या सुरात, तरीही तुझ्या हरेक प्रयत्नात प्रवास त्याचाच आहे, तुझ्या स्वच्छ जगण्याची केवळ तो वाटप आहे, केवळ तो वाटप आहे. माननीय श्री रणजितदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन करावे. दादा, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज इथे जमलेले माझे सगळे मित्र, माझे बंधू, माझे भगिनी, माझे मायबाप आणि मंचावर उपस्थित सगळे मान्यवर तात्या, नमस्कार. सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपल्या या गावात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं आपण ठरवलेलं आहे. आपल्या तरुणांना जसा महाराजांनी पराक्रम केला तसा त्यांच्या पुतळ्याकडे बघून आपण पण काहीतरी पराक्रम केला पाहिजे असं वाटलं पाहिजे. त्याचबरोबर आई भवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याला करायचा आहे, त्याकरता मी आमदार साहेबांकडे मदत मागणारच आहे आणि ते हक्काने कर्तव्य समजून आपल्याला मदत करतील मला खात्री आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभारणार आहोत आणि तो लवकरात लवकर उभारला जाईल असं आश्वासन मी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपत्ती संबंधी महाराजांचं धोरण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला महाराजांच्या आज्ञा आणि आदेश वाचली पाहिजे. महाराजांनी आदेश दिले होते की सैनिकांनी रयतेच्या उभ्या पिकातून जाता कामा नये, नासाडी करता कामा नये, भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये आणि तुमच्या घोड्यांसाठी दाणा वैरण वगैरे पाहिजेत तर त्याचा योग्य मोबदला द्यावा लागेल. फुकट मिळणार नाही. नाही आरमारासाठी आंबा फणस याचं लाकूड लागायचं, पण त्याच्यासाठी सुद्धा रयतीची परवानगी हवी किंवा रयतेला तुम्हाला योग्य मोबदला द्यायला हवा, तरच तुम्हाला मिळेल. मी गावात आल्यापासून सगळ्या समस्या अगदी जवळून पाहतोय. आरोग्य, शिक्षण, पाणी टंचाई, जातपात यावर कोणीच कसं काही बोलत नाही हेच मला समजत नाही. सगळ्यांच्या नजरा दुसऱ्या भ्रमात इतक्या गुंतल्या आहेत की या समस्या कुणालाच दिसत नाही. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. रयत सुखी व्हावी, रयतेचे राज्य यावे हीच त्यांची प्रेरणा होती आणि त्यांची औलाद असलेले आपण असे परिस्थिती समोर नमलेले का आपण इतके शंड झालो आहोत. मला असं वाटतंय गावाजवळील MIDC मध्ये आपण गावाच्या मालकीची एक जागा घेऊन कंपनी स्थापन करूया, त्यात सगळेच मालक अशा प्रकारे शेअर्स देऊ, उत्पन्नाचा मार्ग सुरू होईल. आणि तसंही शेती आहेच की मंदिर बांधलं तर गुरुवाचं एक घर जगेल, पण जर कंपनी स्थापन केली तर गावातील सगळी घरं जगतील, पैसा पण येईल
आणि रोजगार पण उपलब्ध होईल. शिवाजी महाराजांचे सगळे विचार मातीत मिसळून आपण कुणाला फसवतोय? शिवप्रेम, शिवप्रेरणा हे प्रत्येकाच्या रक्तात निश्चितच आहे, पण आत्ता सध्या आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे शोधलं पाहिजे. शिवाजी आपला बाप आहे, पण फक्त त्यांच्या नावाचा जयघोष करून उपयोग नाही. त्यांच्या विचारांनी जगलं पाहिजे, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. चला शिवविचारात जगूया. जय भवानी, जय शिवाजी. या मर्या, तुमच्याशी काही बोलायचं जरा. काय तात्या, काल काय बोललाय तिथं? काय नाही ठाव आहे का तुम्हाला? त्याचा परिणाम काय होईल? नाही तात्या, परिणाम काय होईल मला माहीत नाही, पण जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे चूक आहे ते चूक. मला इतकं नक्की कळतं, गाव सुधारला पाहिजे. हे पण राजकारण असं नसतंय करायचं. राजकारण म्हटलं की डावपेच खेळी त्या ठिकाणी आलेच. पर तुम्हाला नेमकं करायचंय तरी काय हे तरी आम्हाला कळू द्यात. घ्यायचा आहे का गावचा कारभार हातात? नाही तात्या, मला फक्त तुमची साथ हवी आहे, तुमची मदत हवी आहे. आतापर्यंत गावाचं राजकारण झालं, आता मला एक संधी द्या, मला समाजकारण करू द्या. तुम्हाला नेमकं करायचं तरी काय? पण या बघ, एक लक्षात ठेव, वडील म्हणून साथ जरूर भेटेल, पण सहकार्य नाही. सहकार्य रणजितला, तुमचं सर्व सभासद बरोबर आल्याशिवाय मी तुमच्यात नाही. चालेल तात्या, तुम्ही फक्त ग्रामसभा बोलवा. आता मला एका सेकंदासाठीही वाटत नाही आहे की मी हे काम करू शकत नाही. फक्त जय शिवाजी, जय शिवाजी असा नामस्मरण करून उपयोग नाही, किंवा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची, पुतळ्याची पूजा करून उपयोग नाही. त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे. आपल्या मुलाबाळांना, पुढच्या पिढीला आपल्या बापाचा बाप शिवाजी कोण होता हे कळलं पाहिजे. जे चांगलं आहे ते पुढे घेऊन गेलं पाहिजे, जे टाकाऊ आहे ते टाकून दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत बदल घडतो, फक्त सुरुवात व्हायला हवी हेच तर द्यायचं आहे पुढच्या पिढीला. सर, महाराजांना कोणती गोष्ट सर्वोत्तम नेता बनवते? सर्वोत्तम नाही, शक्तिशाली नेता बनवते असा प्रश्न विचार. म्हणजे कसं बघ, महाराजांनी सैन्य आपल्याबरोबर ठेवलं आणि रयतसुद्धा. आता रयत म्हणजे झाली तुमची प्रजा. प्रजेत काही सगळे एक्स्ट्रॉर्डनरी नसतात. करेक्ट. पण ऑर्डनरी माणसाकडून एक्स्ट्रॉर्डनरी काम करून घेणं म्हणजे विश्वास टाकणं. हे काम केलं महाराजांनी. म्हणजे महाराजांना मॅनेजमेंटचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. मॅनेजमेंट गुरु म्हण रे. हे बघ, व्यवस्थापन म्हणजे त्याची सुरुवात होते प्लॅनिंगने. गायडन्स त्याच्यासाठी हवेत कोण? करेक्ट. हे कम्प्लीट करायला हवं. कसं? त्याच्यासाठी हवं टीमवर्क. येस. आता टीमवर्कमुळे काय काय केलं असेल महाराजांनी सांग बरं. हां, शाहिस्तेखानाची बोटं अशीच छाटली गेली, अफजल खानाचा वध, किंवा आग्र्याहून सुटका दिसते, सुरतीची लूट दिसते. अरे पण हे घडवून आणायला त्यावेळी काही मोबाईल फोन नव्हते. मुळात महाराजांनी त्यांची जमेची बाजू काय, तर त्यांनी जो सोर्स आहे, सोर्स म्हणजे काय, निसर्गाने दिलं आहे म्हणजे आता समजा मनुष्यबळ दिलं आहे किंवा पाणी दिलं आहे, त्याचा रिसोर्स कसा बनवायचा, म्हणजे त्याचा उपयोग केला जाईल आणि त्याचा ऑप्टिमम लेवलला उपयोग करायचा. वेळ कधी दवडला नाही, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, म्हणून ते शक्तिशाली. बरं का? करेक्ट. चल आता वेळ दवडू नकोस, याच्यावर आपण बोलतच राहू, काम होणार नाही. कम ऑन, वर्क. थँक्यू सर. ओके, बाय. माझा मंदिर किंवा पुतळ्याला विरोध नाही, पण मंदिर आणि पुतळ्याऐवजी मी जो कंपनीचा प्रस्ताव मांडला आहे त्यावर थोडा विचार करा. आपल्या सगळ्यांच्या मेहनतीनं
पैसा उत्पन्न वाढेलच, त्यामुळे आपण याहूनही वेगळ्या गोष्टी गावात करू शकतो. सध्या गावात डोंगरावर एक मंदिर आहे, त्याची डागडुजी केली की झालंच की. गावातील शिवाजी चौकात एक पुतळा आहे, बस झालं. त्याच पैशातून, लोकवर्गणीतून आपण जास्तीत जास्त विधायक आणि उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकतो. सहकार तत्वावर शेअर्स होल्डर निर्माण करून भांडवल उभं करू. आणि जर जास्तच वाटलं तर एखादं ग्रंथालय किंवा अभ्यासिका महाराजांच्या नावाने उभं करू. काय एवढं सोपं वाटतं अमर तुला? हे मला नाही वाटत होईल म्हणून. आमच्या श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न आहे. काही झालं तरी शिवाजी पुतळा आणि मंदिर झालंच पाहिजे. मजबूत मनगट आणि ढाली एवढी छाताड होती, स्वराज्य निर्माण करण्याची थमार फक्त आणि फक्त मराठ्यांच्या भगव्या रक्तातच होती. होय मराठा, एक 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 मराठा, लाख 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 मराठा. महाराज, या ठिकाणी आम्हाला तुमचा पुतळा पाहिजे आहे, मोठा पुतळा पाहिजे आहे, तुमचं स्मारक पाहिजे आहे, मोठं स्मारक पाहिजे आहे. नाही 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 नाही, जगातलं सगळ्यात मोठं उंच स्मारक पाहिजे. आणि महाराज, आम्हाला तुमची तलवार पाहिजे, तलवार भवानी तलवार, जगदंब तलवार, जगदंब जगदंब. आणि विचार, विचार कुठं आहेत, कुठं आहेत विचार, कुठं आहेत? कनस्तच जायचे, कनस्तच जायचे, निस्तच जायचे, निस्तच जायचे. राजे, आमच्या आयुष्यात नाहीत फक्त आमची स्पंदन, आहेत तुमचे अतृप्त अव्यक्त अपूर्ण श्वास. कधी कधी आमच्या मनातल्या कुपीतले गोंधळून टाकणारे आभास. कधी 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 होणार आमचं आयुष्य समृद्ध, कधी घडणार तुमचा पवित्र प्रसन्न सहवास. महाराज, होऊ द्या तुमच्या विचारांनी आमच्या जगण्याचा आता प्रवास. नाही तर आहेच आमच्याकडं शिवाजी, शिवाजी नसत जय जय शिवाजी, शिवाजी नसत जय जय नसत जय जय शिवाजी, शिवाजी नुसत जय जय. अण्णा, अहो गावातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही लोकवर्गणीतनं एक कंपनी स्थापन करतोय. थोडी वर्गणी मिळाली असती तर बरं झालं असतं. माझ्याकडे काही पैसे नाहीत. माझ्याकडेच नाही तर मी देणार कुठे? नाही, सध्या काय जमणार नाही वर्गणीच. आमऱ्या गावात पैसे गोळा करतोय. हो, मी पण बघितलं, या आमरला मदत केली पाहिजे. काय गरज नाही भाऊ, नाहीतरी कंपनी काय उभी राहत नाही. उभी राहत नाही वेगळी गोष्ट आहे, उभी राहिली तर रणजितला चांगला पर्याय होईल आणि आपल्यालाही मराठीशिवाय पर्याय नाही. शहाणे असाल तर अमरची मदत करा, नाही तर आयुष्यभर रणजितची धोत्र धुवत बसायला लागेल तुम्हाला.
तात्या नमस्कार. नमस्कार. गावातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून लोकवर्गणीतनं आम्ही एक कंपनी स्थापन करतोय. तुमची थोडी मदत हवी होती. थोडी वर्गणी मिळाली असती तर बरं झालं असतं. शक्यता कमी देऊच शकत नाही. अहो अमर, दादा नमस्कार. ठीक आहे, मी तुला मदत करायला तयार आहे आणि त्या शेअरचा मोठा वाटा पण माझा असेल. होय. जे कांद्रे जरा. खुश. थँक्यू दादा. चला रे. पैसे पाहिजे तेवढं जमा होत नाहीयेत. रणजितच्या भीतीनं आपल्याला कोण मदत करत नाही आणि दुसरं त्यांचा आपल्यावर तेवढा विश्वासही नाही. गावातलं प्रस्थापित पाहिजे कोणतरी आपल्यावर विश्वास ठेवण्यासाठी. रणजितला विचारायचं का? तो आपल्या सोबत आला की आपली कंपनी लगेच सुरू होईल. डोक्यावर पडला का रे तू? तो कशाला आपल्याला मदत करेल? त्याचा पहिल्यापासून आपल्याला विरोध होता. दानव आपल्यासाठी. चला रणजितला भेटायला जाऊ. अरे आमरे नको, परत तो आपली जाबरू काढेन. देवानं सुद्धा दानवांची मदत घेतली होती समुद्र मंथनाच्या वेळी. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण तर देव नाहीच पण रणजित सुद्धा दानव नाही. आपल्याला गावाचं भलं करायचंय, मग ते फक्त आपल्या हातून हो किंवा रणजितच्या हातून हो. आपला आजचा संघर्षच उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. शिवाजी नावाचं आयुष्य असतच केवढ ज्याच्या त्याच्या मनात रुजलेल्या जगण्या एवढं. शिवाजी म्हणजे आपल्याला गरज लागल्यावर सावरणार खोड कि कधी बी हरवण्यासाठी पांघरलेलं येड. अरे शहाण्याला सापडती शिवाजी मध्ये न सुटलेली तेड आणि त्यातच रुजलेली असती प्रयत्नांची मेड. शिवाजी 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 नुसतं जय जय नुसतं जय जय. राजा राजा आता तुम्ही पुन्हा जन्माला या. तुम्ही पुन्हा जन्माला या कारण आमच्यातलं तुमचं रक्त आता थंड झालंय. जात जात मन तेज बलदंड झालंय आणि माणूस म्हणून
माणूस म्हणून ते क्षण झालंय. शिवाजी शिवाजी नुसतं जय जय. 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 सर लास्ट क्वेश्चन. सध्याच्या युवकांना छोटासा संदेश. युवकांना संदेश. इतिहासाचे अज्ञान हा अपराध आहे. इतिहासाचा खोटा अभिमान हे पाप आहे. जय शिवाजी म्हणताना लक्षात ठेवावं की शिवाजी महाराजांना काय म्हणायचं आहे. खरं तर ते जय शिवाजीपेक्षा जास्त मोठ्याने ऐकू गेलं पाहिजे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे युवकांमुळे जिवंत राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची व्यवस्थापन तत्वे यावर आधारित डॉक्टर समर सर लिखित प्रबोधन या पुस्तकात. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे युवकांमुळे जिवंत राहणार आहेत. यावर्षी परिस्थिती अजून भयानक. युवकांमुळे जिवंत राहणार आहे. राजा तुझं सौंदर्य आम्हाला लाभूने आमचं अस्तित्व मुक मुक. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते आणि त्यांची औलाद असलेले आपण असे परिस्थिती समोर नमलेले का? तुला माहितीच महाराज. मला काय तुम्ही सांगताल तेच. रणजित दादा आपली भूमिका योग्य रीतीने मांडू शकले नाही, त्यामुळे ते चर्चा अर्धवट सोडून निघून गेले. दादा दादा मला काय तुम्हाला डान्स डान्सला जायचंय. ऑल द बेस्ट. थँक्यू दादा. प्राइज मारा फक्त. हो नक्की. वहिनी वहिनी काय लल्या काय चाललंय? बस मजेत. आम्ही वडिलांना पण सांगितलंय तुम्ही जर शेअर्स घेतलेत तर त्यात तुमचा पण फायदा आहेच आणि गावाचा सुद्धा. आवामर दादा तुम्हाला वडिलांनी किती वेळा नाही सांगितलंय. त्यांना याची आवड तर नाही आणि सवड बिलकुल पण नाही. आओ दादा बसा ना. काय रे? अहो मी अमरदादांना केव्हापासून सांगतोय की माझ्या वडिलांना ह्या कंपनीत काही एक रस नाहीये म्हणून. मी पण अमरला सांगितलं. शेट आपला माणूस आहे नाही म्हणणार नाही होय ना. आणि तुमच्या वडिलांना सांगा ही कंपनी फक्त अमरची किंवा तुमची किंवा माझी नाही संपूर्ण गावाची. यात फायदा पूर्ण गावाचा आहे. आतापर्यंत पोरांनी काही कामं केली तर रामराम ठोकलं. आता असं काम करतायत ना पोरं की मुजरा ठोकाल. आता दादा तुम्ही आहे म्हटला विषयच नाही ना. मी सांगतो वडिलांना पैसे पाठवायला. दादा बसा ना चहा कॉफी वगैरे. जरा कडक बनवा चहा. हो चालेल. जावेद भाई सलाम. सलाम सलाम सलाम. जावेद भाई कंपनीसाठी काय मदत करतो बोल. ते कंपनी बनवायला नाही पाड्याला मदत करायला अतिरेकी. ए रंगा तोंड सांभाळून बोल. रंगा नीट बोल. वादावादी नकोय आपल्याला. काय रे तोकरम तोखतर खेळाडू म्हणून चालतात की तुम्हाला आवडतात आणि आम्हाला आवडले तर धर्म म्हणून का? मुस्लिम म्हणून पाकिस्तानी म्हणून तो तो शाहरुख तो सलमान तो आमिर कलाकार म्हणून आवडतात तुम्हाला पण आम्हाला आवडले तर मुस्लिम म्हणून का? हा देश गाव जितका तुमचा आहे तितकाच आमचा पण आहे. ही माती तुमच्या इतकीच माझी सुद्धा आहे.
हा आता मुस्लिम म्हणून चार हक्क चार अधिकार कमी द्यावो आम्हाला, पण मुस्लिम म्हणूनच कर्तव्य करू द्या या मातीसाठी. रोज रोज मी देशभक्त असल्याचा पुरावा नाही देऊ शकत, माफ करा. या तुम्ही शिव छत्रपती क्राफ्ट लिमिटेड, प्रोफेशनल नाही वाटत. माझा एक सल्ला आहे, नाव बदललं तर कदाचित तुमच्या फायद्याचं होईल. नावात काय आहे साहेब, शेक्सपियरने सांगितलंय ना, पण नावात काय जादू आहे हे तुम्हाला सांगतो. तुमचं नाव काय म्हटलंय? सोहम, सोहम कुलकर्णी. बर, जय सोहम, जय सोहम. काही झालं का? नाही ना. आता बघा, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. अंगावर काटा आला ना साहेब, हाच तर फरक आहे नावात. काय रे, काय चाललंय? काय नाही, साहेब म्हणतायत की नाव बदला म्हणजे अजून फायदा होईल. नाव बदलू, पण रक्ताचं काय? आमच्या रक्तातच शिवाजी, आणि ज्यांच्या रक्तात शिवाजी असतो ना ते फायदा तोट्याचा विचार नाही करत, स्वतःच्या मनगटाच्या बळावर फायदा खेचून आणतात, नशीब घडवतात. या देशात या महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड, एकच नाव, ते म्हणजे शिवाजी, छत्रपती शिवाजी. तुमच्या व्यवहाराचं आणि भावनांचं गणित घालायला जमलं नाही आम्हाला, नाहीतर आज देशाची परिस्थिती वेगळी असती. जय शिवराय. तू प्रश्न विचारलास, सुरुवात झाली. म्हणजे शिवाजी महाराजांमुळे राजा आणि प्रजा असा खऱ्या अर्थाने संवाद सुरू झाला. ऑर्डिनरी माणसाकडून एक्स्ट्रॉर्डिनरी काम करून घेणं म्हणजे विश्वास ठाकणं. हे काम केलं महाराज. आपल्याकडे आजही सर्वसमावेशक सर्वमान्य शिवचरित्र उपलब्ध नाही. शिवदारा गावाने घालून दिला आदर्श, महाराजांचा पुतळा व भवानी मातेच्या मंदिराऐवजी गावाने सुरू केली कंपनी व महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवपुस्तकांचे ग्रंथालय. महाराजांचा अभ्यास करण्याकरता जगभरातील ग्रंथ, ऑडिओ व व्हिडिओ उपलब्ध करून देणारे जगभरातील पहिले ग्रंथालय शिवदरा मध्ये. कॅमेरामॅन सतीश सोबत तन्वी, आम्ही मराठी न्यूज शिवदरा. त्यांचं युद्धशास्त्र हे तर अद्भुत होतच, पण त्यांचं चारित्र, ते शिवाजी महाराजांना महान बनवत. इतिहास एक हत्यार आहे, हत्याराचा वापर करून आपल्याला समाज घडवायचा आहे. जय शिवाजी. या देशात या महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड, एकच नाव, ते म्हणजे शिवाजी. राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. आदेश जितका तुमचा आहे तितकाच आमचा पण. शिवाजी महाराज समजून घ्या, अभ्यास करा, आणि मग काय ते ठरवा. आपल्या मुलाबाळांना, पुढच्या पिढीला आपल्या बापाचा बाप शिवाजी कोण होता हे कळलं पाहिजे. चला शिवविचारात जगूया. यशोवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. समर सरांचं साधं सरळ सोपं ज्ञान संपवायला, साधं सरळ सोपं अज्ञान इतका विषय नव्हता. मला माहितीये समर सरांनी आयुष्यभर संघर्ष केला,
त्यांच्यानंतर त्यांचे विचारही संघर्ष करत राहतील. कोणाच्या डोक्यात ज्ञान म्हणून तर कोणाच्या डोक्यात अज्ञान म्हणून. मी खात्रीने सांगतो, एखाद्या दिवशी, एखाद्या सकाळी, एखाद्या विचाराला कधीच संपवता येत नाही. सर, एका सकाळी तुम्ही माणूस म्हणून मावळलात, पण त्याच दिवशी संध्याकाळी एक विचार म्हणून उगवलात, पुन्हा कधीच न मावळण्यासाठी. आपल्याला इतिहासाकडे इतिहास म्हणून पाहताच येत नाही, त्यामुळे आपण आपला वर्तमान काळ आणि भविष्य काळ दोन्ही नासवतो. आपल्याला आपला इतिहास स्वीकारता आला तर आपण निश्चितच प्रगती करू. इतिहासापासून काय बोध घ्यावा हे राहिलं लांबच, पण तो इतिहास खरा की खोटा हा गोंधळच आपल्याला सोडवता येत नाही. अरे आज 300-350 वर्षांनंतरही त्यांच्या नावानं आपल्या अंगावर काटा येतो, रक्त सळसळतं, आणि तरीही आपल्याला वाटतं की त्यांच्याकडे भवानी तलवार होती म्हणून स्वराज्य निर्माण झालं. आपल्या रक्तात त्यांनी एवढा प्रकाश भरलेला असताना आपण अंधारात का जगतोय? आपल्याला आज भवानी तलवारीची नाही तर भवानी विचारांची, शिवाजी विचारांची गरज आहे. फक्त जय शिवाजी म्हणून आपलं काहीही होणार नाही, पण शिवाजी काय म्हणतो ते आपण म्हणालो तर आपण खरे शिवाजी होऊ. दुसऱ्याच्या आई बहिणीत तुमची आई बहीण दिसली की तुम्ही झालात शिवाजी. बाईच्या छातीच्या गोळ्यांना वात्सल्याचं प्रतीक समजायला लागलात की झालात शिवाजी. आपण म्हणतो शिवाजी आणि संभाजी पुन्हा जन्माला यायला पाहिजेत, पण आपण पोटात मुली मारून टाकायला लागलो तर कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा त्यांनी? आपल्या नजरेत जी बाई आहे ती महाराजांच्या नजरेत आई आहे. हा प्रवास करावा लागेल याची जाणीव ठेवा. 18 पगड जातींची लोक घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं असं आपण छातीठोकपणे सांगतो ना, आणि तरी सुद्धा आपण आपल्या जातीच्या कुंपणात अडकून पडतो. हा आमका, तो फलाणा. अरे आपण फक्त जाती जाती करत बसलो तर एक दिवस आपली माती गमावून बसू. दिसला मुसलमान की तो देशद्रोही, दिसली दाढी की तो अतिरेकी. आता तरी आपण मेंदूची झापडं उघडली पाहिजेत. आपल्यात शिवाजी जागा करा, आपल्यात शिवाजी जिरवायला शिका. आपल्या आयुष्यात काहीही करा, फक्त महाराज असते तर त्यांनी काय केले असते याचा विचार करा आणि घ्या निर्णय.